ऑक्सिजन घेणार आहोत आणि नंतर मग आपण पुढे जाणार आहोत. आवाज येतोय का? हा, तर बघा मित्रांनो, आपण मराठी या विषयांतर्गत जे 5 घटक आहे त्यापैकी आकलन या विषयाचा, या घटकाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. या घटकांतर्गत जे काही उतारा, त्यानंतर कविता, त्यानंतर सुसंगत वाक्याचा परिच्छेद, आणि संवाद यावर आधारित प्रश्न येतात. बघा मित्रांनो, आपण 2017 पासून जर प्रश्नपत्रिका बघितल्या तर उतारा किंवा कविता, उतारा किंवा सुसंगत वाक्याचा परिच्छेद, उतारा किंवा संवाद, कुठल्याही दोन घटकावर आपल्याला प्रत्येकी 3 याप्रमाणे 6 प्रश्न विचारले जातात. आणि 6 प्रश्न प्रत्येकी 2 गुणाला म्हणजेच 12 गुणांसाठी हा प्रश्न असतो, हा घटक असतो. आता मागच्या वेळी आपण उतारा आणि त्यावर आधारित प्रश्नोत्तरे बघितले होते. उतार्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हेही आपण बघितलं होतं आणि उतार्यावरती प्रश्नांचं स्वरूप कसं असतं हेही आपण बघितलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न याचाच दुसरा भाग आहे. आज आपण कविता आणि त्यावर आधारित प्रश्न घेणार आहोत. आता कवितेचा विषय जर म्हटलं तर तुम्हा सर्वांना कविता आवडत असेल. मुळातच कविता ही जी आहे, कवितेचा आशय आपल्याला समजणं फार महत्वाचं असतं. मित्रांनो, कविता लहानपणापासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा घटक आहे. परंतु आपण मराठी विषयाला कधी कधी खूप सोप्यात घेत असतो. मराठी विषय सोपा आहे का? तर आपल्याला बघा, मराठी विषयामध्ये एकूण 25 प्रश्न विचारले जातात. या 25 प्रश्नांपैकी कमीत कमी 22 ते 23 प्रश्न जो बरोबर बिनचूक सोडवतो तो राज्याच्या यादीमध्ये येऊ शकतो हे निश्चित आहे. किमान 20 पुढे प्रश्नांची उत्तरं जर ज्यानं बरोबर दिली तर निश्चितपणे तो राज्याच्या यादीत येऊ शकतो. मग आपल्याला एवढा कॉन्फिडन्स हवा की आपण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं सोडू शकतो. मराठी या विषयामध्ये आकलन, शब्दसंपत्ती, कार्यात्मक व्याकरण आणि इयत्ता 1 ते 8 मराठी विषयाशी संबंधित जे काही सामान्य ज्ञान आहे या सामान्य ज्ञानावर आधारित एकूण 25 प्रश्न आपल्याला विचारले जातात. आणि 25 प्रश्नांचे प्रत्येकी 2 गुण असे 50 गुण आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. आता मागील तासाचं जर आपण थोडस रिव्हिजन करूया की मागच्या वेळी आपण उतारा या घटकावर थोडस मार्गदर्शन केलं होतं. आता उतारा जो आहे, उतारा कशा पद्धतीचा असतो याची उदाहरणं सुद्धा आपण मागच्या वेळी बघितली होती. बघा, आता उतारा, कविता, सुसंगत वाक्याचा परिच्छेद आणि संवाद हे 4 घटक असे आहेत की हे आपल्याला आकलनासह समजून घ्यावे लागतात. आणि जोपर्यंत आपल्याला ते पूर्णतः समजत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर उत्तर देऊ शकत नाही. पहिलं तर बघा, उतारा असेल, कविता असेल, त्यानंतर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद असेल आणि संवाद असेल, हे 4 घटक आहे पा. आणि या 4 घटकांवर आधारित 6 प्रश्न आपल्याला विचारले जातात. 12 गुण असतात आणि याला 24% भारांश आहे. तुम्हाला वाटेल हे परत परत का सांगतायत, कारण की पहिल्या तासाला माझ्या मते 2 तारखेला फक्त 276 मुलं जॉईन होती, त्यापैकी बरेचसे पालक होते, बरेचसे शिक्षक होते. परंतु आज तुमच्यामध्ये संख्या बऱ्यापैकी दिसते.
कारण की तुम्ही हुशार आहात आणि तुमच्या शाळेतील तुमच्या गुरुजींनी तुम्हाला या ठिकाणी जॉईन होण्यासाठी आग्रह केलेला आहे. निश्चितपणे मित्रांनो, जर तुम्ही वर्षभर या तासाला जॉईन असाल तर तुम्हाला राज्याच्या यादीमध्ये, जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. म्हणून निश्चितपणे ह्या तासिका तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे आणि याचा अभ्यासही करायचा आहे. आता आपल्याला या तासाला आल्यानंतर कोणकोणत्या सूचना किंवा कोणत्या वया ठेवायच्या, कसं रेकॉर्ड ठेवायचं हे विद्यार्थ्यांना सुद्धा सांगितलेलं की 4 वया आहे, भाषेला आहे, इंग्रजीला आहे, बुद्धिमत्तेला आहे आणि गणिताला आहे. अशा पद्धतीच्या 4 वया तुम्ही त्या ठिकाणी करणार आहात. आता बघा, उतारा, कविता, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आणि संवाद याच्यामध्ये पहिली गोष्ट, कोणताही घटक येऊ द्या, आपल्याला याच काळजीपूर्वक वाचन करावं लागतं. मग कविता असेल, उतारा असेल, परिच्छेद असेल किंवा संवाद असेल, काय करायचंय? काळजीपूर्वक वाचन, केअरफुली रीडिंग. मग काळजीपूर्वक वाचन म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये वर्णन असेल, घटना असतील, प्रसंग असतील किंवा एखादं त्याचा आशय जो आहे तो आशय आपल्याला समजूनच घेतला पाहिजे. काहीही येऊ द्या, आपल्याला माहितीये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये यापैकी किमान 2 येतात. म्हणजे उतारा किंवा कविता असेल, कविता किंवा सुसंगत वाक्याचा परिच्छेद असेल किंवा कविता किंवा संवाद असेल, सुसंगत वाक्याचा परिच्छेद किंवा उतारा असेल किंवा उतारा किंवा संवाद असेल, कोणत्याही 2 घटकावर हे 6 प्रश्न विचारले जातात. म्हणजे ठरलेले गणित ठरलेले म्हणजे त्याचे गुण ठरलेले, आणि जर गुण ठरलेले तर मग तुम्ही त्याचा अभ्यास करणं सुद्धा क्रमप्राप्त आहे. तर बघा, हे नुसतं काळजीपूर्वक वाचन कसं कराल, तर यासाठी तुम्हाला एकाग्र मन सुद्धा आवश्यक आहे. एकाग्रतेने वाचा मित्रांनो. मन एकाग्र व्हायचं असेल तर आपल्याला वेगवेगळे ध्यान धारणा वगैरे आहे, प्राणायाम आहे, कारण की तो सुद्धा आपल्या अभ्यासाचा भाग आहे. आणि एकाग्र व्हायचं असेल तर आपल्याला ते सुद्धा करावं लागेल. त्यानंतर उतारा वाचल्यानंतर त्याचे किंवा कविता वाचल्यानंतर त्याचे जे प्रश्न आहे ते प्रश्न सुद्धा आपण काळजीपूर्वक वाचायचे. त्या प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात मित्रांनो, आणि आपल्याला त्या पर्यायातून एका पर्यायाची निवड करावी लागते. आणि आपल्या एकूण 75 प्रश्नापैकी 20% प्रश्न असे आहेत की ज्यांना आपल्याला 2 पर्याय निवडावे लागतात. 2 पर्याय निवडावे लागतात. मग कदाचित त्या 2 पर्यायाचा प्रश्न आपल्याला याच्यातही उत्तर विचारला जाऊ शकतो, ह्या 6 प्रश्नांमध्ये. मग हे जे 2 पर्याय, हे 2 पर्याय मग कसे, ते दोन्ही पर्याय बरोबरच असायला हवेत. एखादं जर पर्यायाचं उत्तर चुकलं, तुम्हाला वाटेल माझं चुकलो, त्याने काय झालो, हा त्याने काय झालं, तर बेटा तुला त्याचा 2 गुण मिळू शकणार नाही. ज्यावेळी तुमचे दोन्ही पर्याय बरोबर असतील त्याच वेळेस तुम्हाला त्या दोन्ही त्या प्रश्नाचे 2 गुण मिळू शकतील. त्यानंतर बघा, त्याच्यामध्ये आलेला नवीन शब्द याच्यावर फोकस करा. नवीन शब्द मग परिच्छेदात असेल, उतारात असेल किंवा कवितेत असेल, नवीन शब्द जो आहे तो नवीन शब्द आपण बघायचा आहे. आणि त्या नवीन शब्दातून प्रश्नात जर नवीन शब्द आला तर त्या ओळीवर जायचं, ओळीवर जायचं, त्या ओळीवर जायचं आणि नेमका त्या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला त्या ओळीवर गेल्याशिवाय समजणार नाही, है ना. त्यानंतर बघा, उतारा आकलन किंवा कविता आकलनासाठी आपल्याला शब्द संपत्ती फार महत्वाची आहे. शब्द संपत्ती मग त्या शब्द संपत्तीमध्ये काय असेल, तुमचे समानार्थाचे शब्द असतील, समानार्थाचे शब्द, त्यानंतर विरुद्धार्थाचे शब्द, विरुद्धार्थाचे शब्द. मुलांना लिहून घ्यायचे तुम्ही, हा म्हणजे तुम्हाला हा घटक पूर्ण समजणार आहे. आणि मी एकदा शिकवलं ना, हा घटक तुमच्या पूर्ण गळी उतरेल. तुम्ही जर काळजीपूर्वक ऐकत असाल तर तुमचे हे 6 गुण कुठेही जाणार नाही.
आजच लिहून घ्या तुमच्या त्या वहीवर की माझे सहगुण मला जाऊ द्यायचे नाही, परंतु तुम्हाला हे करावं लागणार आहे, काळजीपूर्वक वाचन करावं लागणार आहे, त्याचा आशय समजून घ्यावा लागणार आहे, त्याचे पर्याय योग्य पर्यायाची निवड करावी लागणार आहे, नवीन शब्द ओळखून त्याच्यावर जावं लागणार आहे, त्याचा अर्थ समजून घ्यावा लागणार आहे, आणि एवढं सगळं करायचं असेल तर तुमची शब्द संपत्ती सुद्धा वाढलेली असावी. म्हणी असतील, त्यानंतर अलंकारिक शब्द असतील, अलंकारिक शब्द, त्यानंतर वाक्प्रचार असतील, शब्द समूहाबद्दल एक शब्द तोही असू शकेल किंवा पारिभाषिक शब्द असू शकतील. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला येत असतील तर आपली शब्द संपत्ती चांगली आहे, आणि तुमची जर शब्द संपत्ती चांगली असेल तर तुम्हाला हे दोन गुण मिळवण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. आपणास वाटलं तर आपण त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुसतोय मी हे. त्यानंतर बघा मित्रांनो, जो प्रश्नांचा ओघ असेल किंवा प्रश्नांचा क्रम असेल, प्रश्नांचा क्रम हा तुमचा त्या उताऱ्याच्या क्रमानुसार असेलच असा नाही. उताऱ्याच्या क्रमानुसार असेल असे नाही, नक्कीच नाही. म्हणजे कधी कधी तुमचा पहिल्या प्रश्नाचं उत्तर शेवटच्या ओळीत असू शकतं, कधी कधी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुमचं पहिल्या ओळीत असू शकतं, किंवा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठेतरी पहिल्या ओळीत किंवा शेवटच्या ओळीमध्ये सुद्धा सापडू शकतो. म्हणजे उताऱ्याच्या क्रमावर तो प्रश्न असणार नाही किंवा त्याचं उत्तर असणार नाही, आणि त्याच्यावर किमान तीन प्रश्न, म्हणजे कविता असेल किंवा उतार असेल, त्याच्यावर कमीत कमी तीन प्रश्न असतील. आणि बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं प्रश्न कसे विचारले जातात. प्रश्न विचारले जाण्यासाठी तुमचं पहिले तुमची समज पाहिली जाते, ज्याला आपण आकलन म्हणतो. पा, आकलन आधारित प्रश्न असतात. म्हणजे प्रश्नांचं स्वरूप कसं आहे हे तुम्ही ओळखून घ्या. प्रश्नांचे स्वरूप, मग पहिलं तुमच्या आकलनावर आधारित प्रश्न असतील, म्हणजे तुम्हाला समजतं की नाही. म्हणजे काहींना वाचूनही समजत नाही. पा, काहींना वाचूनही समजत नाही किंवा काही जण नुसते वाचत जातात, त्यांना बिलकुल कळत नाही, तर त्या ठिकाणी तुमचं समजणं सुद्धा फार महत्वाचं असतं. त्यानंतर तुमचे जे प्रश्न आहेत ते तुमच्या शब्द संपत्तीची खात्री करणारे शब्द आहे. पा, शब्द संपत्तीची खात्री, खात्री हा शब्द वापरलाय पा मी. हा, खात्री म्हणजे कधी कधी तुम्हाला काय होतं, तुम्ही प्रश्नाचं उत्तर देता परंतु तुम्हाला त्याची खात्री नसते, म्हणजे 100% तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही किंवा चूक आहे याच्या बाबतीत तुम्हाला शंका असते. त्यानंतर ते जे प्रश्नांचं असतं, प्रश्नांचं स्वरूप जे असतं, ते प्रश्नांचं स्वरूप आव्हानात्मक असतं. आव्हानात्मक म्हणजे ज्याला तुम्ही अवघड म्हणता तसं अवघड असतं का हो? नाही ना, अभ्यास केला तर काहीच अवघड नाही, आणि तुम्ही मुळात हुशार पोर आहे, आणि हुशार मुलांना कुठल्याही प्रकारचं आव्हान जर दिलं तर तुम्ही नक्की ते पेलता. त्यानंतर तुमची कल्पनाशक्ती, कल्पनाशक्तीवर आधारित प्रश्न असतात पा. त्यानंतर तुमची निर्णय क्षमता, तुमची निर्णय क्षमता म्हणजे पा, चार पर्याय असतात, चार पर्यायापैकी कोणतं बरोबर, कदाचित त्यावेळेस तुम्हाला निवड करावी लागते, आणि मग त्या चार पर्यायापैकी नेमकं उत्तर कोणतं असेल त्यावेळी तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो, पहिलं दुसरं तिसरं चौथं. तर तुमची निर्णय क्षमता ती सुद्धा फार महत्वाची. त्यानंतर तुमची शोधक वृत्ती, म्हणजे प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं शोधता. त्यानंतर तुमची जिज्ञासा वृत्ती, शोधक वृत्ती, जिज्ञासा वृत्ती. त्यानंतर तुमची बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता, या सगळ्या गोष्टींचा शोध घेणारे प्रश्न असतात. आणि तुमचं निर्णय क्षमता तर आहेत, परंतु 21व्या शतकातली जी कौशल्ये पा, 21st century स्किल्स, ही फार महत्वाची. आजची जी शिक्षण पद्धती आहे मुळात ही ह्या पद्धतीवर चाललेली, 21st century स्किल्स.
कोरोना काळामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने मोबाईल हँडल करू शकलात, है ना? आणि आता तर तुमचं ऑनलाईन प्रशिक्षण चालू आहे, ऑनलाईन शिक्षण चालू आहे, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत असाव. मग ही कोणती कौशल्य आहेत? तर पहिले तुमचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, है ना, आत्मविश्वास. त्यानंतर तुमच्यात असणारी सहकार्य वृत्ती, तुमच्यातली चिकित्सक विचार करण्याची क्षमता, त्यानंतर तुमच्यातील नवनिर्मितीची क्षमता, त्यानंतर संवाद संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन, है ना, आणि त्यानंतर तुमच्यात असणारा करुणेचा भाव. याला इंग्रजीमध्ये सिक्स सीज असं म्हणतात. सिक्स सीजचा अर्थ मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल, परंतु त्याचा मराठी अर्थ मी तुम्हाला सांगितला की आत्मविश्वास, सहकार्य, चिकित्सक, विचार, नवनिर्मिती, संप्रेषण आणि करुणा, हे सगळे घटक किंवा या सगळ्या क्षमता तुमच्यामध्ये याव्यात, हा सुद्धा एक विचार ह्या प्रश्नांच्या माध्यमातून असतो. तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल तर आपण काय करूया, आता आपण डायरेक्ट कवितेच्या प्रश्नांकडे जाऊया. पुसतो मी हे. तुम्हाला लवकरच तुमच्या मोबाईल वरती कविता दिसू लागेल. तर कवितेवर आधारित प्रश्न कसे असतात मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. पहिली कविता आहे पा, कवितेचं नाव आहे, कविता हिला नाव नसतं, पण आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये हिला नाव नसतं, बिगर नावाची आलेली असते, कारण की कधी कधी तुम्हाला त्याला काय करावं लागतं, शीर्षक सुचवावं लागतं, नाव सुचवावं लागतं. कविता तुमच्या स्क्रीनवर दिसते का? बघा, भाषा रसाळ देखणी, तिच्या अभ्युदयासाठी घ्या हो हातात लेखनी. बघा बरं का मित्रांनो, नवीन शब्द आलेला लगेच आपल्या लक्षात आला पाहिजे, अभ्युदयासाठी, आणि मग त्याचा अर्थ आपल्याला जाणून घ्यावा लागणार आहे. अक्षरातला गोडवा शब्द शब्दात साठला, मुळाक्षरांच्या पाण्याने उर भाषेचा दाटला. माय माऊली संस्कृत तिचे प्राशुनी दुध, माझी मराठी मेरविते स्वाभिमानाचे बिरुद. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता तिचा जगी बोलबाला, भाषा मराठी जोडते सेतू दोन ध्रुवातला, सेतू दोन ध्रुवातला. मित्रांनो बघा, भाषा रसाळ देखणे, आणि मग काय करायचं, कविता तुमच्या समोर आलेली आहे, त्याच्यावरचे प्रश्न आहेत, प्रश्न सुद्धा वाचायचे तुम्ही. पहिला प्रश्न पहा, कवी हातात लेखणी घेण्यासाठी का सांगत आहे? तर पहा, पहिल्या ओळीमध्ये अभ्युदय, अभ्युदय म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा विकास होणे, अभ्युदय म्हणजे काय, विकास होणे. आणि हा अर्थ जर आपल्याला माहीत नसेल तर कदाचित आपण त्या प्रश्नाचं उत्तर हे चुकीचं देऊ शकतो. म्हणून आपण नेहमी सांगतो की तुमची शब्द संपत्ती ही फार महत्वाची आहे, आणि खरं उत्तर त्या नवीन शब्दातच असतं, नवीन शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत असायला हवा. मग पहा, कवी हातात लेखणी घेण्यासाठी काय करतो, तर पर्याय दिलेले, भाषा लोप पावण्यासाठी, भाषेचा विकास होण्यासाठी, भाषा बोलता येण्यासाठी आणि अक्षर वळणदार येण्यासाठी. मग कवितेचा अर्थ कदाचित आपल्याला समजणार नाही. पुन्हा एकदा वाचा, भाषा रसाळ देखणी तिच्या अभ्युदयासाठी घ्या हो हातात लेखणी. आणि मग हातात लेखणी का घ्यायसाठी सांगतो, तर अभ्युदय होण्यासाठी. आणि अभ्युदय म्हणजे काय, तर भाषेचा विकास. आणि मग आपलं पर्यायचं उत्तर आपलं जे आहे, एक दोन तीन आणि चार, चार पर्याय असतात पा, तीन आणि चार, आणि हा पर्याय तुम्हाला गोल करावा लागतो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आणि जोपर्यंत तुम्ही हा गोल व्यवस्थित करत नाही तोपर्यंत तुमचं गुणांचं काउंट होत नाही. म्हणून गोल सुद्धा तुम्हाला असा करायला हवा. काही जण असा गोल करतील, असा गोल चालणार नाही, काही जण असा गोल करतील, असा गोल चालणार नाही, हे विचित्र चित्र विचित्र डोळे रंगवायचे नाही, तर हा अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण गोल करावा लागणार आहे. तेव्हा तुम्हाला तो तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या मशीन मध्ये तपासून मिळणार आहे. पुढे बघा, भाषेचा ऊर कशाने दाटला नाही, बघा दाटला नाही, दाटला नाही, दाटलेला तर माहित आहे आम्हाला, परंतु दाटला नाही, प्रश्न जर नीट वाचला नाही तर आपल्याला समजणार नाही. बघा, मुळाक्षरांच्या, बघा अक्षरातील गोडव्यामुळे, रसाळ भाषेमुळे, स्वाभिमानामुळे आणि मुळाक्षरांच्या पाण्यामुळे,
अक्षरातला गोडवा शब्दा शब्दात साठला, मुळाक्षरांच्या पाण्याने उर भाषेचा दाटला. आणि मग भाषेचा ऊर कशाने दाटला नाही, तर याच उत्तर अक्षरातील गोडव्यामुळे, रसाळ भाषेमुळे, स्वाभिमानामुळे कि मुळाक्षराच्या पाण्यामुळे. याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लगेच ओळखता यायला हवं. दाटला, इथे आपल्याला दाटला म्हटलं आणि इथे दाटला नाही, तर ते ओळखायचं आहे. मग आपल्याला अक्षरातील गोडवा आहे की रसाळ भाषा आहे, की स्वाभिमान आहे, की मुळाक्षरांच्या पाण्यामुळे. बघा मित्रांनो, कदाचित याचं उत्तर तुम्हाला तुमच्याकडे माहीत असायला हवं, किंवा तुम्ही ते ओळखले असेल. किंवा मराठी भाषेची जननी कोणास म्हटले आहे, तर बघा त्याचं उत्तर आपल्याला शेवटच्या कडव्यामध्ये दिसतंय, तिसऱ्या कडव्यामध्ये, माय माऊली संस्कृत. काय म्हटलंय? माय माऊली संस्कृत तिचे प्राशुनी दूध. आणि मग इथंच उत्तर आहे, जननी, जननी आणि माय, जननी आणि माय हे समानार्थी शब्द आहे. मग जननी कोणाला म्हटलं? तर संस्कृत भाषेला. म्हणून संस्कृत भाषा काय आहे? माय आहे. याच उत्तर मराठी भाषेची जननी म्हणजे संस्कृत. म्हणजे पर्यायाचं उत्तर 3 हे आपल्याला द्यायला काहीच अडचण येणार नाही. त्यानंतर आपण पुढच्या कवितेला जाऊया मित्रांनो. खूप सुंदर, आणि तुम्ही सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने ऐकत आहात. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक नवीन कविता जी आहे ती आपण बघणार आहोत. बघा, फुल तगरीचे गुण साधे, दृष्टी पडत आहे चित्त वेधे, रूप नखऱ्या विन रुचिर कसे पाही, डौल नसून बेडौल मुळे नाही. बघा, नवीन शब्द आलेले, तगर, तगरीचं फूल, त्यानंतर दृष्टी, चित्त, नखरा, रुचिर, बेडौल, हे शब्द, ह्या सगळ्या नवीन शब्दांना, नवीन शब्द हे आपल्याला जाणून घ्यायचे. आणि जोपर्यंत आपल्याला नवीन शब्दांचा अर्थ माहीत होत नाही, तोपर्यंत आपले उत्तर बरोबर येऊ शकत नाही. आणि मग अशा वेळी तुम्ही काय करता, जर समजलं नाही तर तुम्ही खडे मारतात. अंधारात खडे मारणे म्हणतात का? अंधारात खडे मारणे म्हणजे काय? की कोणताही पर्याय दिला तर बरोबर, बरोबर, चुकीचा तर चुकीचा. तर असं करायचं नाही मित्रांनो. त्या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमची शब्द संपत्ती ही वाढवावी लागणार आहे. जोपर्यंत तुमची शब्द संपत्ती वाढवत नाही, तोपर्यंत तुम्ही या प्रश्नांची सगळी बरोबर उत्तरं देऊ शकत नाहीत. बघा, एका तगरीच्या फुलाचं, तगरीच्या झाडाच्या फुलाचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. पहिलाच प्रश्न दिलेला होता पहा, कवितेमध्ये कोणत्या फुलाचं वर्णन केलेलं आहे? फुल तगरीचे. म्हणजे पहिल्याच प्रश्नामध्ये उत्तर आहे आपलं की त्याचं पर्याय उत्तर तगर. ओके, नाही. आणि मग हे कधी आपल्याला, आपण जर काळजीपूर्वक जर वाचलं तरच आपल्याला ते समजू शकतं. त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न आहे, फुलाच्या पांढऱ्या रंगास काय शोभून दिसते? फुलाच्या पांढऱ्या रंगास काय शोभून दिसते? मग त्यावेळेस तुम्हाला परत ओळीकडे जा, पळत वाच, परत वाचा. शुभ्रतेला शुद्धता शोभविते. शुभ्रता, शुभ्र, शुभ्र, आपण पांढरा शुभ्र म्हणतो पा. शुभ्र म्हणजे काय? पांढरा. आणि हे जर आपल्या शब्दकोशात असेल, हा तुमचा शब्दकोश तुमच्या डोक्यात असतो मित्रांनो. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या डोक्यातला शब्दकोश बाहेर काढत नाही, तोपर्यंत तुम्ही प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाही. बघा, तिथं म्हटलंय, शुभ्रतेला शुद्धता शोभविते, मंदतेने मधुरता सुगंधाते, कसे साधे पण शोभवी गुणांते, बघून घे हे पाहून फुलाते. आणि मग फुलाच्या पांढऱ्या रंगास काय शोभून दिसते? तर बघा, शुभ्रतेला शुद्धता शोभविते. मग पर्याय जर वाचले आपण, तर पर्याय तिथे आहे पा, शुद्धता. पर्याय आहे शुद्धता. आणि मग हे जर आपण काळजीपूर्वक वाचलं तर याचं उत्तर आपल्याला लगेच सांगता येईल. पर्याय 4 होते, मधुरता, सुगंध, शुद्धता आणि भक्तिभाव. तर शुद्धता हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लगेच त्या ठिकाणी समजेल. बघा पुढचं, दुधाचा घुटका कशाला म्हटलाय? आता दुधाचा घुटका, त्यासाठी आपल्याला पूर्ण कविता वाचावं लागेल. आहा देखावर बिंदू हा कशाचा, दुधाचा हा घुटकाच का मुखीचा, वृत्ती पाहून म्हणणार नाही कोणी, पुष्प सृष्टीचे बाळ हे लहान. सुमन असले हे आज तुझे पायी, भक्तिभावे शारदे तुला वाही, भाव जेथे प्रश्न ना तिथे काही, गुलाबाचा जाईचा जुईचाही. आहा देखावर, देखावर, आणि हा जो देखा आहे
या देखाचा अर्थ म्हणजे देठ, या देठा देखाचा अर्थ म्हणजे काय देठ, आणि जोपर्यंत आपल्याला देखाला देठ म्हणतात हे माहित नाही म्हणजे तुमची शब्द संपत्ती, मी पुन्हा पुन्हा याच शब्दावर जोर देतो की तुमची शब्द संपत्ती जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत तुम्ही या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही, म्हणून तुमची शब्द संपत्ती वाढवा। समानार्थाचे शब्द, विरुद्धार्थाचे शब्द, अलंकारिक शब्द, पारिभाषिक शब्द, ह्या सर्व शब्दांचा अभ्यास करा आणि मग बघा तुम्हाला कुठलाही प्रश्न अवघड जाणार नाही। तर बघा दुधाचा गुटखा, हा देखावर बिंदू हा कशाचा, दुधाचा हा गुटखाच मुखीचा, तर देठावर हा जो देठ आहे या देठावर असलेली ही कळी, ही जी कळी आहे ना, मग बिंदू हा कशाचा, बिंदू तुम्ही भूमिती मध्ये शिकला पा, बिंदू रेषा रेषा खंड रे त्यानंतर किरण हे शिकलात, तर हा बिंदू मग देठावर असणारा बिंदू म्हणजे कशाला म्हटलंय, तर बघा पर्याय दिलेले कळीला, फुलाला, देठाला, पानाला, दुधाचा गुटखा म्हणजे ते कसं आहे पांढऱ्या रंगाची ती कळी, आपल्याला माहिती तगरीचं फुल कसं असतं पांढरं असतं, आणि जोपर्यंत आपल्याला तगरीचं फुल पांढरं हे माहीतच नाही तोपर्यंत तुम्हाला ते उत्तर देता येणार नाही, म्हणून तेही महत्वाचं आहे की तगरीचं फुल पांढरं असतं। हा तुमच्या शब्दकोशात लिहून ठेवा, तगर तगरचं फुल कसं असतं पांढरं असतं, हे ध्यानात ठेवा, आणि यावर जेव्हा कधी तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येणं सहज शक्य होणार आहे। त्यानंतर बघा पुढची कविता घेऊया आपण, कविता खूप सुंदर आहे आणि कवितेचा आशय जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला तो व्यवस्थितपणे वाचावा लागेल। तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला कविता दिसतेय का? आता शक्यतो काय आलंय की तुमचे स्पीकर बंद असल्यामुळे तुमचा आणि माझा प्रत्यक्ष संवाद होऊ शकणार नाही, तो संवाद आपण शेवटच्या 10 मिनिटांमध्ये घेणार आहोत। बघा पुढची कविता आहे बा निजगडे निजगडे लढीवाळा, निजगडे लढीवाळा, लढीवाळा म्हणजे काय रे लाडका, हा शब्द नवीन शब्द आला ना त्याला लगेच अंडरलाईन करून घ्यायची, निज 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 माझ्या बाळा, रवी गेला रे सोडू आकाशाला, धन जैसे दुर्भाग्याला, अंधार वसे चोही कडे गगनात, गरिबांच्या जेवी मनात, बघ थकुनी कसा निजला हा इहलोक, मम आशा जेवी अनेक, खडबड हे उंदीर करती, कन शोधा याते फिरती, परी अंती निराश होती, लव करी हेही सोडतील सदनाला, गणगोत जजे आपणाला। बघा मित्रांनो हे धन जैसे दुर्भाग्याला, धन जैसे दुर्भाग्याला आपण काय म्हणतो, याच्यातून हे जे काही शब्द आहेत ह्या शब्दांना तुम्ही समजून घ्या की धन जसे दुर्भाग्याला, दुर्भाग्य म्हणजे कसं, इथे गरिबीचं वर्णन आपल्याला दिसतंय की उंदीर फिरतात परंतु उंदरांना खायला मिळत नाही, है ना, उंदीर फिरतात, उंदीर फिरतात आणि खायला मिळत नाही म्हणून ते काय करतील, घर सोडून जातील। आपण सुद्धा आपल्याला जर खायला मिळालं नाही तर आपण काय करणार आहोत, घर सोडून जाणार आहोत, गणगोत गणगोताला सोडतं का, तर खायला मिळत नाही म्हणून। आणि बहु दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती, कुडाच्या भिंती, आज भिंती तुम्ही कुडाच्या भिंती तुम्हाला कदाचित माहितही नसतील, है ना, कारण की तुमच्या काळामध्ये सगळ्याच विटांच्या भिंती आहेत, सगळ्याच प्लॅस्टरच्या भिंती आहेत, परंतु कुडाच्या भिंती कुणाच्या असतात, जो अतिशय गरीब आहे त्या गरीबाच्या कुडाच्या भिंती असतात, आणि काहींच्या तर भिंती पण नसतात, नुसतंच पाल बांधलेलं असतं, कापड बांधलेलं असतं किंवा काहीतरी बांधलेलं असतं, कुजुनी त्या भोके पडती, त्या मधुनी त्या दाखवी जगताला, दारिद्र्य आपुले बाळा। बघा पुढचा शब्द काय आला, दारिद्र्य, दारिद्र्य आपले दारिद्र्य दाखवतं, म्हणजेच जो सांगणारा व्यक्ती आहे हा सांगणारा व्यक्ती कसा आहे हे आपल्याला लक्षात येतंय। हे कळकीचे जीर्ण मोडके घर, जीर्ण जीर्ण म्हणजे जुने, जीर्ण मोडके घर, जीर्ण मोडके घर कुणाचं असतं, आता पहिला प्रश्न पहा वरील कवितेत कशाचे वर्णन केले आहे, याच्यामध्ये आपल्याला लगेच सापडतो पहा श्रीमंतीचे, गरिबीचे, दुष्काळाचे, निसर्गाचे, लगेच तुम्ही काय करता गरिबीचे वर्णन केलेले आहे, है ना, आपल्याला जो पर्याय आपल्याला सापडला त्याचं पर्यायच उत्तर आपण लगेच शोधतो आणि त्याला काय करत असतो, गोल करत असतो। ज्यावेळी तुम्ही कविता पूर्ण समजून वाचताल त्यावेळेस तुम्हाला त्याचं उत्तर समजणार आहे, जर घाई होत असेल तर मी थोडासा हळू सुद्धा बोलू शकतो, है ना, त्या परंतु बघा कर 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 वाजे फार, कर कर कर, बघा एखाद्याचं घर कर 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 वाजतं म्हणजे काय, ते जीर्ण झालेलं आहे, कर 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 वाजतं,
जीर्ण झालेली वस्तू, जुनी झालेली वस्तू ती वाचते, तशी हे दुःखाने कन्हुनी कधी लोकाला, दारिद्र्य आपुले बाळा, वाहतो फटी तुनिवारा, सुकवितो अश्रुधारा, तुझ निज मने सुकुमारा, हा सूर धरी माझ्या गीताला। बघा दुसरा शब्द वापरलं काय, सुकुमारा, सुकुमारा लढीवाळा, सुकुमारा हे कुणाला म्हणत रे, एक आई आपल्या बापाला किंवा म्हणते किंवा आपलं एक आई आपल्या बाळाला म्हणते किंवा बाप आपल्या बाळाला म्हणतो, तर हेच प्रश्न कवितेत आलेला जोड शब्द। मग जोड शब्द सुद्धा आपल्याला आपल्या शब्दकोशात पाहिजे, गणगोत बा परे परे कोणते, गणगोत आहे, खडबड आहे, त्यानंतर लढीवाळा आहे, लढीवाळा आहे, त्यानंतर पुढचा शब्द कोणता आहे, अश्रुधारा आहे। मग याच्यामध्ये कोणता शब्द जोड शब्द आहे हे जर आपण शोधलं तर गणगोत, गणगोत जोड शब्द, एकमेकांना जोडून आलेला शब्द गणगोत हे आपल्याला समजायला हवं। त्यानंतर बघा पुढील पैकी आईने आपल्या बाळासाठी कोणते दोन शब्द वापरलेले, पा आईने बाळासाठी वापरलेले दोन शब्द लढीवाळा सुकुमारा हे आपण तिथे नोट केले होते, म्हणून आपल्याला लगेच उत्तर समजलं। दोन पर्याय निवडायचे होते, एक पर्याय हा, एक पर्याय हा, पर्याय इहलोक आहे, लढीवाळा आहे, सुकुमार आहे आणि रवी आहे। इहलोक हा होऊ शकत नाही, आई आपल्या मुलाला इहलोक कशाला म्हणेल किंवा रवी कशाला म्हणेल, परंतु आई आपल्याला मुलाला लढीवाळा म्हणते, सुकुमारा म्हणते। हे दोन्ही पर्याय ज्यावेळी तुमचे बरोबर असतील त्यावेळेस तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर हे मिळणार आहे। मित्रांनो कविता समजून घेणं खूप सोपं असतं, कविता वाचून समजणं फार महत्वाचं असतं, त्याचं आकलन होणं फार महत्वाचं असतं, त्यासाठी महत्वाचं असतं ते म्हणजे तुमचं शब्दसंपत्ती वाढणे। शब्दसंपत्ती वाढू शकते परंतु प्रश्नांचं आकलन हे सुद्धा होणं खूप गरजेचं असतं। प्रश्नांचं आकलन जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रश्नांचं उत्तर देऊ शकत नाही। पुढची जी कविता आहे पण आपल्याला एससीईआरटीने एक खूप सुंदर अशी पुस्तिका पुरवलेली आहे, जी पाचवी आणि आठवीच्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप सुंदर पुस्तिका पुरवलेली आहे। त्यातलीच एक कविता घेतलेली मी, माझी माय सरस्वती, माझी माय सरस्वती, सरस्वती। आता बघा सरस्वती, सरस्वती आता आपण काय म्हणतो, सरस्वती म्हणतो, सरस्वती शब्द आपल्याला माहिती, सरस्वती शब्द माहिती, मग सरस्वती कुठून आला है ना, हे समजायला गेलं तर आपण संपूर्ण कविता जर वाचली तर ही जी कविता ही अहिराणी भाषेतली, अहिराणी अहिराणीतल्या कवयित्री पण तुम्हाला माहित पाहिजे, कोण, बहिणाबाई चौधरी। जोपर्यंत तुम्हाला बहिणाबाई चौधरींची गाणी माहित नाही तोपर्यंत तुम्ही ह्या प्रश्नाचा आशय समजू शकत नाही। जोपर्यंत तुम्हाला बहिणाबाईंची अहिराणी भाषा किंवा अहिराणी भाषेतल्या कविता तुम्ही वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही। बघा, माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेख बहिणाच्या मनी किती गुपित पेरणी। बघा बहिणाच्या मनी याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, बहिणा म्हणजे, बहिणा म्हणजे कोण, तर या बहिणाबाई चौधरी लेखिका त्यांच्या नावाने म्हणतात। आणि हे आपल्याला जोपर्यंत लक्षात येत नाही, आपल्या शब्दकोशात बहिणाबाई येत नाही तोपर्यंत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अशक्य आहे। लेख बहिणाच्या मनी गीती गुपित पेरणी, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात सामावत माटी मधी उगवत। बघा पावसात सामावत माटीमध्ये उगावत, अरे देवाचं दर्शन झालं झालं अपसुक, हिरेदात सूर्य बापा दाये अरूपाच रूप, तुझ्या पायाची चाहुल लागे पाना पानांमध्ये, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानांमध्ये, फुलामध्ये समावला फुलामध्ये समावला धरत्रीचा परमय, माझ्या नाकाले इचारा नथ निले त्याचं काय, मनथ निले त्याचं काय। बघा या ठिकाणी या अहिराणी भाषेतील जे शब्द आहेत, अहिराणी भाषेतील शब्द समजून घेण्यासाठी आपल्याला अहिराणी भाषेचा अभ्यासही महत्वाचा असतो। जसं ड ला य असा उच्चार केला जातो किंवा ळ ला ळचा उच्चार य असं केला जातो, म्हणजे आपण धुळे म्हणतो है ना, धुळे, पण ते काय म्हणतात, धुये, धुये है ना। जसं बाबा धुळ्याला गेले आपण सहज म्हणतो बाबा धुळ्याला गेले, पण अहिराणी भाषेतलं का असेल तर काय म्हणतील, बाबा धुळ्याला गेले, बाबा धुळ्याला गेले, धुळ्याला गेले म्हणजे काय, कपडे धुवायला गेले का ते, हा मग हे कपडे धुवायला गेले का, हे धुये, धुये य माळ, माळ
माय माय माळा माया ह्या शब्दा ह्या शब्दांना आपण समजून घेणं गरजेचं आहे. याच्या खाली प्रश्न पहा, मनातली पेरलेली गुपिते कोणी बाहेर काढली? मनात पेरलेली गुपिते कोणी बाहेर काढली? पांडुरंगाने, सूर्यदेवाने, सरस्वतीने कि धरत्रीने? माझी माय सरस्वती मला शिकवती बोलली एका बहिणीच्या मनी किती गुपिते पेरली, म्हणजे सरस्वती है ना, माझी माय सरस्वती आणि सरस्वतीने गुपिते पेरली. मग या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी शोधता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, कवितेतील परमय 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 परमय, बघा आपण परिमळ असा शब्द म्हणतो. परिमळ, परिमळ म्हणजे काय? वास. परिमळ म्हणजे काय? वास. मी तुम्हाला सांगितलं की यला अहिराणी भाषेत अळला य म्हणतात, अळला काय म्हणतात? य. आणि म्हणून परमय म्हणजे काय? परिमळ. आणि परिमळाचा अर्थ काय आहे? सुगंध. आणि हा सुगंध तुम्हाला कधी माहित होईल? ज्यावेळी तुमचा शब्द संपत्ती शब्द संग्रह जास्त असेल त्यावेळेस तुम्ही ते ओळखू शकता किंवा तुम्हाला त्यावेळेस समजू शकत. पुढचा प्रश्न, मातीतून काय उगवत? बघा मातीतून काय उगवत, तर बघा अरे देवाचं दर्शन झालं झालं अपसुख हिरिदात सूर्यबापद आहे अरूपाचं रूप त्याच्याही वरचं कडवं आहे माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत पावसात सामावत आणि मातीमध्ये उगवत. मातीमध्ये उगवणार काय? तर तुझं गीता भागवत. आणि मग गीता भागवत हे प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजू शकतं जोपर्यंत आपण, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रश्नांचा क्रम जो आहे प्रश्नांचा क्रम हा तुम्हाला कविता जशी आहे तसं येईलच असं नाही. कदाचित तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या कडव्यात असू शकतं, दुसऱ्या कडव्यात असू शकतं आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर शेवटच्या कडव्यातही असू शकतं. त्यानंतर आपण त्याच्या पुढची कविता घेऊया, पा त्याच्या पुढची घ्या, पाचवी सहाव्या पानावरची, मन करारे प्रसन्न. मन करारे प्रसन्न तुमच्या स्क्रीनवर आलेली असेल. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छिते. सुख समाधान इच्छिते, बघा सुख समाधान इच्छिणार काय? सुख समाधान इच्छिणार काय? बघा ज्यावेळी आपण कविता वाचतो त्यावेळेस मोक्ष, मोक्ष म्हणजे काय? मुक्ती. आणि बंधन म्हणजे काय? बंधन म्हणजे बांधलेलं. झाली ना तुमची विरुद्धार्थ जोडी तयार, मोक्ष आणि बंधन. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छिते. मने प्रतिमा स्थापिली म्हणजे या ठिकाणी मनाचं वर्णन केलंय. कशाचं वर्णन केलंय? मनाचं. आणि ज्यावेळी आपण कविता वाचतो त्यावेळेस आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर लगेच सांगते. पहा कोणाचं वर्णन या कवितेत केलेलं आहे, कवीने कोणाचं वर्णन केलेलं आहे? मनाचं वर्णन केलेलं आहे. मग मन कसं आहे? देवाचं, गुरुचं, मनाचं किंवा सिद्धीचं? तर मनाचं वर्णन केलेलं आहे. बहिणाबाईंनी म्हटलं होतं पहा, मन वडाय वडाय उभ्या पिका तल ढोर, किती हाकला हाकला फिर येत पिकावर. मन कसं असतं? ओढाळ वासरासारखं असतं, किती हाकललं तरी ते पिकावर येतं. असो आपल्याला तिकडे जायचं नाही, आपण इथे समर्थ रामदासांचा जो एक अभंग आहे त्याविषयी बोलत आहोत. मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली मने इच्छा पुरविली मन माऊली सकळांचे. मन गुरु आणि शिष्य, बघा मन गुरु आणि शिष्य यातलं जे गमक आहे हे ओळखायचंय. विरुद्धार्थाच्या जोड्या कशा तयार होतात जातात? मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती. बघा गती अथवा अधोगती हे शब्द ज्यावेळी आपण वाचता वाचता आपल्या डोक्यामध्ये येतात त्यावेळेस आपल्या प्रश्नातील बरेच प्रश्नांची उत्तर आपल्याला येऊ शकतात. बघा साधक वाचक पंडित, बघा साधक वाचक पंडित हे शब्द साधक वाचक श्रोते वक्ते. बघा श्रोते म्हणजे, श्रोते म्हणजे बोलणारे, वक्ते म्हणजे ऐकणारे है ना, साधक म्हणजे हे करणारे, वाचक वाचणारे. मग ह्या विरुद्धार्थ जोडे तयार झाले. प्रश्न सुद्धा विचारला गेलेला आहे पा, वरील कवितेत विरुद्धार्थी शब्दांची कोणती जोडी आलेली नाही? तर बघा साधक आणि वाचक हे एकमेकांचे विरुद्धार्थाचे शब्द नाहीत, हे एकमेकांचे विरुद्धार्थाचे शब्द नाही. म्हणजे हे आपलं उत्तर, गुरु शिष्य आहे, मोक्ष बंधन आहे, गती अगोदोगती आहे आणि श्रोते आणि वक्ते.
परंतु ही जोडी विरुद्धार्थाची नाही हे आपल्याला लगेच समजेल. त्यानंतर बघा, सर्व सिद्धीचं कारण कोणतं? पहिलेच मन करार प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छिते, म्हणजे सुख आणि शांती आणि समाधान हे उत्तर पहिल्या ओळीमध्ये. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या ओळीमध्ये दिलेलं आहे. म्हणून मी पहिल्याच ओळीमध्ये सांगितलं होतं, पहिल्याच वाक्यात बोललो होतो की तुमच्या वाक्य तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे क्रमाने येईलच असं नाही. बघा, पहिल्याच ओळीमध्ये मनाविषयीचं वर्णन आहे. पुढची कविता आपण घेऊया, खूप छान कविता आहे. बघा, तुम्ही सर्वजण खूप सुंदरतेने ऐकून घेत आहेत. महत्वाचं म्हणजे काय, तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही, तुमचं आकलन होणार नाही, तोपर्यंत तुम्ही या प्रश्नांची उत्तरं लिहू शकणार नाही. पण मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण हुशार आहात आणि हुशार असल्या कारणाने तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अतिशय सुंदरपणे लिहिणार आहात. आलंय का तुमच्या स्क्रीनवर? बघूया आपण पुढची कविता. आणि ही कविता बघा, ही कदाचित तुमच्या हृदयाला स्पर्श करू शकते. ही जी कविता आहे ही तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. बघा, याचा आशय जर समजायचा, आपण म्हटलं झाडाला पाण्याचा ताण द्यावा जरा, मुळ्या भरा भरा खोली जाती. खूप पाणी देता मुळ्या होती ऐदी ऐदी. हा हा नवीन शब्द आलेला आहे, ऐदी. ऐदी म्हणजे काय? आयत खाणारा. ऐदी म्हणजे काय? आयत खाणारा. मग कदाचित आपल्याला असं वाटेल की आपण सुद्धा आयत खातो की काय, है ना? आपल्याला खूप खाऊ पिऊ घातलं, आपल्याला कामच करायला नाही लावलं, तर आपण सुद्धा ऐदी होऊ काय? आपण आपली तुलना त्या वेळी करू शकतो. सुखाच्याच कैदी रात्रंदिन, पाणी पित पित उभारती शांत. झोपती निवांत पानोपानी, जादा खत पाणी लाडावती रूपे. बघा, जादा खत पाणी, जादा खत पाणी. असे मी तुम्हाला सांगितलं पहा, नवीन नवीन शब्द जे आहेत ना, ते नवीन नवीन शब्द. जाता जादा खत पाणी लाडावती रोपे, झाड आड मापे फोफावते. रोप वाढवावा उने करा पाणी, मधुनी छाटणी करावी गा. मधुनी छाटणी. आणि मला माहिती आहे आपण बरेचशे मुलं जे आहेत, ही बरीचशी मुलं ही शेतकऱ्यांची मुलं आहेत. शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे तुम्हाला माहित आहे ह्या झाडांचं वर्णन. नुसती वाचले तरी तुम्हाला त्याचा अर्थ कळेल की झाडाला जास्त पाणी टाकलं तर ते काय होतं, त्याची उंची वाढत नाही, त्याचं थोडस पाणी तोडलं पाहिजे, पाण्याचा त्याला ताण दिला पाहिजे, पाण्याचा ताण दिला की थोडस छाटणी पण केली पाहिजे. आणि ज्यावेळी त्याची छाटणी केली जाते त्यावेळेस ते जास्त फोफावतं, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. फोफावतं म्हणजे काय होतं, वाढतं. तिथं म्हटलंय पा, मधुनी छाटणी करावी गा, तेव्हा येते फळ फुल गुणी. वेड लाड करू नये, वेडे लाड कोणी करू नये. वेडे लाड, वेडे लाड, वेडे लाड कुणाचं करतात हे महत्वाचं आहे. आपल्या घरामध्ये तर आपले ज्यादा लाड होतात, है ना? जर आपले लय लाड झाले तर आपण कधी 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 म्हणतात पा, ज्यादा लाडानं येड झालं किंवा ज्यादा लाडानं वाया गेलं असं पण होतं. बघा, वरील कवितेत रोप हे कशासाठी प्रतीक वापरलेले. मग रोप कशासाठी वापरलेले? रोप, रोप. आणि पर्याय दिलेले पा, पर्याय काय दिले? मुलांसाठी, मुलांसाठी. दुसरा पर्याय पाल्यांसाठी. तिसरा पर्याय काय आहे? नाही, मुलींसाठी. दुसरा पर्याय मुलींसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी, पाल्यांसाठी. आणि चौथा पर्याय आहे चांदण्यांसाठी. आता बघा, तुम्हाला माहितीये घरामध्ये फक्त मुलांचेच लाड होतात का, फक्त मुलींचेच लाड होतात का? परंतु आई बापाला कधी कधी दोन्ही असतात, है ना? आणि दोघांनाही, समजा मुलगा आणि मुलगी असेल तर शाळेमध्ये त्याला पाल्य म्हणतात. पाल्य, है ना? पाल्य म्हणजे आपल्या पाल्यांचे लाड करू नये. आपलं को पाल्य म्हणजे कोण? ज्याला आपण पाळतो ते. तुम्ही तुमच्या आई वडिलांचे पाल्ले, है ना? मुलगा किंवा मुलगी असं भेद नाहीच. मुलगा मुलगी भेदच मानायचं नाही. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोणाचं प्रतीक आहे? तर पाल्याचं प्रतीक आहे. मुलाचं किंवा मुलीचं नाही. आपल्या पाल्याचं ज्यादा लाड केलं, ज्यादा लाड केले तर ते ऐदी होतात. त्याला ज्यादा खत पाणी घातलं तर ते काय होतं, झाड जसं हे होतं तसं ज्यादा खत पाणी घातलं तर ते वाया जातं. त्यानंतर त्याची मधून मधून छाटणी केली पाहिजे, म्हणजे तुम्हाला दापलंय पाहिजे. जर दापलं नाही तर तुम्ही हुशार होऊ शकत नाही, है ना? म्हणून दापही थोडासा
महत्त्वाचं आहे. म्हणून छाटणी करावी घ्या तेव्हा येते फळ फुलं फळ गुणी. बघा दुसरा प्रश्न, तर गुणी फुलं फळं येण्यासाठी कवयित्री काय करायचं सुचवते? तर ज्यादा खत पाणी घातलं तर होईल का? पाणी कमी घातलं तर होईल का? उन्हं देणं होईल का? किंवा निवांतरानं होईल का? तर काय करावं लागेल? त्याला ज्यादा खतपाणी घालावं लागेल. तुम्ही जितकं खतपाणी द्याल तितकं ती काय होतील? गुणी फळं फुलं येतील. आणि झाड आडमाप केव्हा फोफावतं? तर त्याचं उत्तर आहे, बघा तिथे झाड आडमाप फोफावते कधी? रोप वाया उन्हे करा पाणी, मधुनी छाटणी करावी गा. जर तुम्ही मधुनी मधुनी छाटणी केली तरच त्या ठिकाणी झाड आडमाप फोफावतं. या प्रश्नांची उत्तर तुम्हाला अशीच कविता वाचून काय करावी लागतील? द्यावी लागतील, सांगावी लागतील. मित्रांनो, बहिणाबाईंच्या खूप सुंदर सुंदर कविता आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय सुंदर कविता जी आहे ती म्हणजे खोपा. कविता वाचन करत असताना, कवितेचे वेगवेगळे रूप समजून घेत असताना, एक आपण अभंगाचं रूप पाहिलं, एक थोडं निसर्गाशी संबंधित असलेलं पाहिलं, एक अहिराणी गीत पाहिलं आणि दुसरं एक निसर्ग गीत पाहूया जी सुगरण आहे त्या सुगरणीचं. आणि ही सुगरण जी आहे ही बहिणाबाईंच्या भाषेतून कशी आहे ही या ठिकाणी पाहूया. बहिणाबाई चौधरी ज्या अहिराणीतील कवयित्री आहेत, खूप महान अशा कवयित्री आहेत, त्यांनी खूप सुंदर कविता लिहिली. बघा तुम्ही ऐकलीत तरी तुम्हाला बरं वाटेल. अरे खोप्यामधी खोपा सुगरणी तांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. पिल निजले खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिला मधी जीव जीव झाडाले टांगला, जीव झाडाले टांगला. बघा पा किती सुंदर कविता आहे. झुलता बंगला, जीव झाडाले टांगला. ह्या नवीन शब्द खोपा इनला इनला जसा गेल क्याचा कोसा, पाखरांची कारागिरी जरा देख रे मानसा, पाखरांची कारागिरी जरा देख रे मानसा. तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तुले दिले रे देवान दोन हात दहा बोट, तुले दिले रे देवान दोन हात दहा बोट. मित्रांनो, आणि कविता सुग्रणीचा खोपा जीव झाडाला टांगला आहे. जीव झाडाला टांगला आहे का? तर आपल्याला माहित आहे की प्रत्येक आईचा जीव तिच्या बाळामध्ये असतो आणि बाळ तिचं त्या झुलत्या बंगल्यात टांगलेलं आहे आणि झुलता बंगला झाडाला टांगलेला आहे. याच्यावरून खोपा झाडाला टांगला आहे म्हणून तिला पिलांची काळजी वाटते म्हणून, खोपा झाडावरून खाली पडेल म्हणून कि खोप्यात दुसरं कोणीतरी येईल म्हणून जीव झाडाला टांगला असं का म्हणतात? कारण की तिचा जीव त्या पिल्लात आहे, म्हणजे तिला पिल्लांची काळजी आहे. है ना, जर पिल्लांची काळजी नसती तर निघून गेली असती. म्हणून पर्यायाचं उत्तर जे आहे ते दुसरं, दोन नंबरचा पर्याय, कारण की तिला पिल्लांची काळजी म्हणून तिचा जीव झाडाला टांगलेला आहे असं है की नाही. या कवितेतून आपल्याला खालील पैकी कोणती शिकवण मिळते? तर बघा इथं पाखराची कारागिरी म्हणते बा. मोठमोठ्या इंजिनियरला विणता येणार नाही इतकं सुंदर खोपा त्या सुग्रणीनं तयार केलेला असतो पाखराची कारागिरी. मग आपण कोणतंही काम करायचं असेल तर ते काम कसं असावं? सुंदर असावं. आपण कुठलंही काम करायचं असेल तर ते सुंदर करावं. त्यानंतर सुग्रणी सारखं घरटी बनवावं आहे का? निश्चितपणे नाही. पशुपक्ष्याचा आदर्श घेऊ नये, जीव टांगणीला लावा बिलकुल नाही. तर आपण काय करावं? आपलं काम सुंदर करावं. पर्यायचं उत्तर एकच. आणि जोपर्यंत तुमचं काम सुंदर होत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. सुग्रणीच्या या कवितेतून आपल्याला हीच शिकवण मिळते है ना, आपण आपलं काम कसं करावं? सुंदर करावं. त्यानंतर वरील कवितेत झुलता बंगला कोणाला म्हटलेलं आहे? झुलता बंगला. हा, अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला,
देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला, पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला। बघा हा जो बंगला आहे हा कुठं टांगलेला आहे, झाडाला टांगलेला आहे। मग झुलता बंगला कोणाला म्हटलं, निश्चितपणे सुगरणीच्या खोप्याला, सुगरणीच्या खोप्याला किंवा सुगरणीचं घरट असत, है ना। पर्यायाचं उत्तर किती होईल मग, चार उत्तर येतं, सुगरणीचं घरट, खोपा, आणि मग तो झाडाला टांगलेला आहे त्यालाच झुलता बंगला म्हटलेले, है ना। आपले बंगले बांधता येतील का झाडाला, नाही बांधता येणार, है का नाही। त्यानंतर बघूया आपण एससीआरटीच्या पुस्तकामध्ये असणारी दुसरी खूप सुंदर कविता आहे, नदीबाई। मला तर फार आवडायची कारण की आमच्या कोपरगावच्या जवळून सुंदरशी अशी गोदावरी नदी वाहते। आता तिचीच काळजी आम्हाला आहे कारण की त्याच्यामध्ये पाणीच नसतं, है ना। आणि कोपरगावला आम्हाला 8-8 दिवसाला पाणी येतं म्हणजे। परंतु या ठिकाणची जी नदीबाई ना, नदीबाई खूप सुंदर आहे। या नदीबाईचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे। नदीबाई माय माझी डोंगरात घर, लेकराच्या माये पोटी येते भूमीवर, लेकराचे माये पोटी। बघा आता तिची लेकर कोण आहेत हे आपल्याला वाचल्यावर समजलं पाहिजे। नदी कोणासाठी वाहते, नदी किंवा आपली आई कोणासाठी झटते, लेकरांसाठी झटते, तिच्या लेकरांसाठी। तसं नदीबाई कोणासाठी झटते, हो की नाही। नदीबाई आई माझी निळे निळे पाणी, मंदलहरित गाते ममतेची गाणी, मंदलहरित गाते ममतेची गाणी। ममता म्हणजे काय तर माया, प्रेम, ममतेची गाणी। पुढचं काय, नदीबाई नदी माय जल साऱ्या तानेल्यांना देई, कोणी असो कसा असो भेदभाव नाही। नदी कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही हे आपल्याला इथे समजून घ्यायचंय। त्यानंतर शेततळे मायेमुळे येती बहरास, थाळीमध्ये माझ्या भाजी भाकरीचा घास, श्रावणात आषाढात येतो तिला पुर, पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर। बघा पुढच्यांच्या भल्यासाठी, पुढच्यांच्या भल्यासाठी हे काही शब्द तुम्ही तुमच्या पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर। मायेस श्रावणात आषाढात येतो तिला पूर, मग नदीला कधी पूर येतो हे पण महत्वाचं आहे। श्रावणात येतो, आषाढात पूर येतो, है ना। मग हे पूर येण्याचे दिवस सुद्धा आपल्याला माहित असायला हवे। आणि पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर, माये सांगे थांबू नका पुढे पुढे चला, थांबल्याला पराजय। बघा जो महत्वाचा संदेश आहे, थांबल्याला पराजय, थांबल्याला पराजय, जय चालत्याला। ह्या ओळी ज्या आहेत ह्या ओळी आपल्याला आपल्या जीवनामध्ये महत्वाच्या आहे। आपण जर थांबलो तर आपला पराजय होणार आहे, जर आपण चलत राहिलो तर आपला विजय होणार आहे। हा संदेश आपल्याला या कवितेतून बघायला मिळतो। कोण देतो हा संदेश, नदी देते। एवढ्या 4-5 गोष्टी आपल्याला माहित झाल्या की आपले 6 गुण कुठेच जात नाहीत। बघा पहिलाच प्रश्न, कवितेत नदीच्या कोणत्या गुणांचं वर्णन केलेलं आहे, तर भेदभाव नाही म्हणजेच आपपरभाव। पहिल्या प्रश्नाचं उत्तर काही वाटायचं कामच नाही, भेदभाव नाही म्हणजे आपपरभाव। कोणते कधी भेदभाव म्हणत नाही, हे करते हे करते, पण भेदभाव नाही सतत कार्यरत देते, भेदभाव नाही करत नाही। हे तुमच्या मनात ठेवायचे, है ना। केली की तुमच्या मनात राहते। आणि वरील कवितेत आपल्याला कोणता संदेश दिला, लगेच आपलं उत्तर आपल्या आपल्या मनामध्ये। आता हे फळा म्हणजे माझ्या मनात विचार केला तर तुम्ही विचार केला तुमच्या मनामध्ये ठेवायचे, आणि त्या पद्धतीने तुम्ही अतिशय सुंदर आगत आहे कविता, आणि त्यावर आधारित हे प्रश्न। मला कदाचित या कवितांची पिढी तुमच्या ग्रुपवर सुद्धा पाठवली जाईल, कारण की या कवितांचं जे सिलेक्शन आहे हे सिलेक्शन तुमच्या नवनीतच्या पुस्तकातून
आणि एससीईआरटीने आपल्याला जी इयत्ता 8वीची जी पुस्तिका दिलेली या पुस्तिकेमधून या कवितेचं सिलेक्शन केलेलं होतं. अतिशय सुंदर सुंदर कविता आणि त्याच्या अतिशय सुंदर प्रश्न सर्वांच्या समोर आपल्या सर्वांच्या ग्रुपवर पाठवले जातील. आपण निश्चितपणे चांगल्या प्रकारे अभ्यास करा मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही या कवितेचा समजून घेणार नाही, पुन्हा पुन्हा सांग आशय समजून घ्या, हे एकाग्र चित्ताने वाचणार नाही, एकाग्र चित्ताने. त्यानंतर याच काय करायचं, आपल्या मनात करायच्या, जे मनात महत्वाच्या गोष्टी, घटना, प्रसंग, वर्ण, गोष्टी काय करायच्या, मनात ठेवायच्या आणि ठेवा, प्रश्न वाचताना उत्तर सापडत. त्यानंतर काही जे प्रश्न असतात, प्रश्न विचारताना कधी प्रश्न विचारतात, याच सांगितलं का नाही का, याच उत्तर असं असू शकेल का, असू शकेल का, नकारात्मक सुद्धा प्रश्न असतात सुद्धा आपल्याला. तर बघा कविता निश्चितपणे. सर आवाज कट होतोय, सर आवाज कट होतोय, आवाज. हा रेंजचा प्रॉब्लेम असू, आपला जवळजवळ झालेला आहे. जर विद्यार्थ्यांना कुणाला काही शंका असतील तर विद्यार्थी त्या ठिकाणी विचारू शकतात. शेळके मॅडम बोला. सर अतिशय सुंदर ओघवत्या भाषेमध्ये आपण आज हा पाठ घेतलेला आहे, निश्चितच विद्यार्थ्यांना तो भावलेला असेल. शिकवण्याची जी पद्धत आहे, शब्द ना शब्दांचा अर्थ सांगितलेला आहे आणि उदाहरण म्हणून ज्या कविता घेतलेल्या आहेत त्या अतिशय सुंदर अर्थपूर्ण अशा होत्या, अतिशय सखोल असे स्पष्टीकरण तुम्ही केलेले आहेत. अध्यापनात शिक्षक आणि विद्यार्थी अंतःक्रिया दिसून आलेली आहे खूप चांगल्या प्रकारे. नवीन नक्कीच आजचा हा पाठ प्रभावी झाला आहे यात शंकाच नाही. विद्यार्थ्यांना सरांनी जे सांगितलं आहे, शब्द भांडार वाढवा, शब्द भांडार वाढवा, म्हणजे नेमकं काय करायचं, तर तुम्ही वाचन ठेवा, दररोजच एक ना एक पान तुम्ही वाचा, वाचला वाचाल तर वाचाल, अशा अशा प्रमाणे सरांनी अतिशय खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने पाठ घेतलेला आहे. कोपरगाव शिक्षण विभागाच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देते आणि आजचा पाठ संपलेला आहे असं सांग. खूप खूप धन्यवाद मॅडम, हे सर्व आपण सर्वांची